सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चैनल ला, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। दी धरमपेठ महिला सोसायटीच्या सहकार नगर येथे पुण्यातील 5व्या शाखेचे उद्घाटन दिनांक 22 जानेवारी 2018 ला आमदार सौ मेधाताई मिसाळ यांच्या हस्ते होणार आहे। आपला परिवार आपली संस्था हे ब्रीदवाक्य असलेली व 1258 कोटींचा व्यवसाय पूर्ण करून 25व्या वर्षात पदार्पण करणारी व सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेली नामांकित दी धरमपेठ महिला इस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी मर्यादित नागपूर या संस्थेच्या पुणे येथील सहकार नगर शाखेच्या उद्घाटन कार्यक्रम सोमवारी दिनांक 22 जानेवारी 2018 रोजी दुपारी 12:30 वाजता आमदार माननीय सौ माधुरी मिसाळ यांच्या शुभ हस्ते व माननीय गिरीशजी बापट पालकमंत्री पुणे जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेले आहे। सदर शाखेतील लॉकर्सचे उद्घाटन माननीय सौ मेघाताई कुलकर्णी आमदार तसेच सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री योगेश गोगावले अध्यक्ष भाजपा पुणे जिल्हा व माननीय श्रद्धा कक्कड मिसेस इंडिया फर्स्ट रनर अप 2018 उपस्थित राहणार आहे असे संस्थेच्या अध्यक्ष सौ निलिमा बावने यांनी कळवले। दी धरमपेठ महिला मल्टी इस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीने गेली 24 वर्षात जोपासलेली संस्थेचे नाव गुडविल याचंच उदाहरण म्हणजे संस्थेची पुण्यातील 5वी शाखा म्हणजे सहकार नगर आहे। संस्थेचे 28 शाखा कार्यरत असून सहकार नगरची ही 29वी शाखा दिनांक 22 जानेवारी 2018 सुरू करण्यात येत आहे। सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन दिनानिमित्त 500 दिवसाला 11% व्याज व आकर्षक भेट देण्यात येणार आहे। आवर्त ठेव योजनेमध्ये 3 वर्षाला 10% व्याज देण्यात येणार असून 100 रुपयांमध्ये बचत खाते उघडण्यास येईल। संस्थेने शाखेच्या उद्घाटनाच्या दिवशी रक्कम ₹5 करोडच्या ठेवींचे उद्दिष्ट ठेवले आहे। सर्व शाखा कोअर बँकिंगद्वारे जोडण्यात आल्या आहेत असे संस्थेच्या उपाध्यक्ष डॉक्टर सारिका पेंडसे यांनी सांगितले। संस्था यावर्षी 25व्या वर्षात पदार्पण करीत असून रजत जयंती महोत्सवाला सुरुवात करीत आहे। वर्षभर संस्थेच्या शाखेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम सुरू राहतील। पुण्यात सुद्धा संस्थेतर्फे मे महिन्यात यशवंत चव्हाण नाट्य मंदिरात संस्थेच्या सभासदांकरिता नाटकाचा कार्यक्रम घेण्यात योजला आहे। सदर पत्रकार परिषदेला संस्थेचे मुख्य सल्लागार श्री किशोर बावने रिजनल हेड श्री दिघडे शाखा प्रमुख श्री दीक्षित श्री विलास जोशी सौ मधुरा कुलकर्णी व सौ रसिका सप्रे प्रामुख्याने उपस्थित होते। नमस्कार, मी निलिमा किशोर बावने धरमपेठ महिला मल्टीस्टेट कॉपरेट सोसायटीचे अध्यक्ष या नात्याने सगळ्यांचं मी स्वागत करते इथे। आणि मला अतिशय आनंद होत आहे की पुण्याची ही आमची 5वी शाखा म्हणजे आमची 28 शाखा आहे, 29वी शाखा पुण्याला सुरू होत आहे सहकार नगरला। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही आपण प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। आमच्या पुण्याच्या 4ही शाखेचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला। आमच्या संस्थेचे सभासद आहे त्यांच्या आग्रहास्तव आपण ही संस्था सुरू करतो आहे इथे। आणि मला असं वाटते की ही जी सहकार नगरची आमची 5वी शाखा आहे त्यालासुद्धा आमचे सभासद आहे जे पुण्याचे ते चांगला आम्हाला प्रोत्साहन देतील, आम्हाला त्यांचे आशीर्वाद लागतील, नेहमी पाठीशी राहील आणि त्यामुळेच आमची ही संस्था 5वीसुद्धा शाखा चांगल्या तऱ्हेने समोर जाईल। ही शाखेचं उद्घाटन आपण 22 तारखेला ठेवलं आहे वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर आणि उद्घाटनाची वेळ ही आपण 5:30 ते 12:30 उद्घाटन आहे। खरं म्हणजे ह्या शाखेला आम्हाला अतिशय आनंद होत आहे की पुण्याच्या आमदार माधुरीताई स्वतः येत आहे उद्घाटिका म्हणून आणि इथले पालकमंत्री जे आहेत माननीय श्री गिरीशजी बापट ते खास उपस्थित राहणार आहे। त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून योगेश गोंगावळणे ते स्वतः भाजप अध्यक्ष पुणे जिल्ह्याचे आहेत ते येत आहेत आणि सगळ्यांना माहीत आहे की श्रद्धा कक्कड ही मिसेस इंडिया फर्स्ट रनअप राहिली आहे तीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। संस्थे सर्व संचालक राहणार आहेत, आमचे ज्येष्ठ नागरिक सभासद महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। उद्घाटनाच्या दिवशी आम्ही खूप चांगल्या स्कीम आमच्या सभासदांनी ठेवलेल्या आहे। 500 दिवसासाठी 11% व्याजदर ठेवलेला आहे आणि 5 कोटीचं आमचं टार्गेट आहे आणि विशेष म्हणजे 22 तारीख जवळच येत आहे आणि आम्ही जवळजवळ 90% आमचं टार्गेट पूर्ण करण्याच्या म्हणजे आमचं ते टार्गेट त्याच्यावर आम्ही पोहोचलेलो आहोत। मी चंद्रकांत दिघडे धरमपेठ महिला मल्टीस्टेट
कॉपरेटिव बँक आहे नागपूरचा रिजनल हेड, पुणे विभागाचा रिजनल हेड आहे. आणि आपण आता 22 तारखेला जी 5वी शाखा ओपन होते आहे पुण्यामध्ये, आणि तशी 29वी शाखा, तर ही जी 5वी शाखा जी ओपन होते आहे ही अतिशय प्रशस्त जागेमध्ये, जवळजवळ 2200 स्क्वेअर फूट जागेमध्ये ओपन होते आहे. आणि तिथे सगळ्या काही फॅसिलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर त्याचं पाहिलं तर अतिशय नंबर एकचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आणि पुण्यातल्या सध्या ज्या ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, वाखाणण्यासारखं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही केलेलं आहे तिथे. आणि तिथे आम्ही 500 कोटीचं एरिया चांगल्या MSEB जे कलेक्शन आहे ते आमच्याकडे राहणार आहे. आणि त्या भागामध्ये MSEB एकही सेंटर नसल्यामुळे तिथे जवळजवळ 20,000 का 25,000 लोकांचा जो MSEB आहे तो भरणा आमच्याकडे होऊ शकतो, त्याच्यामुळे प्रचंड प्रतिसाद आम्हाला तिथे मिळण्याची शक्यता आहे. आणि कम्प्लीट रेसिडेन्शियल एरियामध्ये आपली ती शाखा आहे. लॉकरची सुविधा तिथे उपलब्ध आहे, LIC प्रीमियम भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. आणि उद्घाटन दिनाला आपण एक विशेष स्कीम दिलेली आहे, ते आमच्या अध्यक्षांनी आता सांगितलेलं आहे. 500 दिवसाला 11% आणि एक चांदीचं नाणं 1 लाखाला आणि 50,000 रुपये जर डिपॉझिट असेल तर 5 ग्रॅमचं चांदीचं नाणं, अशा एक वेगळ्या स्कीम ठेवलेल्या आहे. आणि 90 दिवसाला 9% व्याजदर हा स्पेशल आम्ही त्या बँकसाठी केलेला आहे. आता याच्यानंतर आम्हाला या वर्षात आमचा मॅनेजमेंटचा असा विचार आहे की पुण्यामध्ये ज्या आमच्या 4 शाखा आहे, पहिली शाखा जी 2008 सुरू झाली, तर आता आमची ही 5वी शाखा ओपन होती, तर अजून 5 शाखा 2018-19 या फायनान्शियल इयरमध्ये आम्ही सुरू करणार आहोत. तर त्या वारजे, बालेवाडी, शिवाजीनगर, हडपसर, पिंपरी चिंचवड, म्हणजे PCMC एरियामध्ये जो चांगला वाटेल तर पिंपरी चिंचवड किंवा पिंपरी सौदागर जो कोणचा असेल तिथे आमची शाखा, असा आमचा शाखा विस्तार करायचा विचार आहे पुण्यामध्ये. आणि ब्रँड इमेज, आता जी आमची नागपूरमध्ये तर आमची इमेज फार चांगली आहे, तीच इमेज आता तिथे आमच्या 15 ते 20 शाखा आहे, तर आम्हाला आता पुण्यामध्ये तसा विस्तार करायचा आहे. आणि जो सभासदांनी आम्हाला जो प्रतिसाद दिला 2008 आतापर्यंत, आणि त्यांच्या मागणीवरूनच आता आम्हाला पुण्याच्या दुसऱ्या उपनगरांमध्ये दुसऱ्या भागामध्ये विस्तृतपणे याचा प्रयत्न आहे.